हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव आहे सौ अपर्णावीरा मनोज कुलकर्णी, केंद्र जत केंद्र, सांगली जिल्हा. मी सुरुवातीला आज सांगू इच्छिते की मी बापूंकडे कसं आले, बापू मला कसं त्यांच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्याकडे कसं मला घेतले आणि त्यासाठी मला आलेला अनुभव अगदी सुरुवातीचा. आम्ही शिक्षणानिमित्त जतला आलो, म्हणजे एका खेडेगावात आमचं प्रॉपर आहे उटगी, तर तिथून आम्ही शिक्षणानिमित्तनं आम्ही जतला राहायला आलो. तेव्हा सुरुवातीलाच शिल्पावीरा ही माझी मैत्रीण आणि तिथेच आम्ही शेजारी शेजारी राहत होतो. तर एक वेळा अचानकच मिरज केंद्रात सगळे येऊन अनुभव संकीर्तन सुरू केले होते. तिथं नेमकं काय चाललंय हे बघण्यासाठी मी तिथे गेले आणि गेल्यानंतर मी अगदी लहानपणापासून मी एका सद्गुरूंचं करत येत होते, म्हणजे अगदी आमचं म्हणजे पूर्वीपासूनच लहानपणापासूनच. मग तिथे सगळा अनुभव ऐकले, बापूंबद्दल सगळं ऐकले बघितले, सगळं झाल्यानंतर मग थोडंसं माझ्या मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण झाली की ठीक आहे, म्हणजे मी पहिल्यापासून एक सद्गुरू आहेत, म्हणजे सद्गुरूंचं मी करते, त्यांच्या तत्वात आहे, मग ठीक आहे ह्यांनी पण आहे, मी सगळं अगदी भक्तीनं केले, सगळं ऐकले, सगळं ठीक होतं, पण कुठेतरी माझ्या मनात शंका निर्माण झाली की आहे ना मी आता सध्या एक सद्गुरूंच्या एक सद्गुरु आहेत पाठी, मग त्यांचं मी करते ठीक आहे, मग काय जायला नको असं. म्हणून मी काय एक दोन वेळा सुरुवातीला तिथं काय चालू होतं अनुभव संकीर्तन वगैरे तिथं मी जाण्याचा प्रयत्न केला नाही. मी तिथे त्या दिवशी ऐकले आणि तसंच मी थांबले. आहे मग एक सद्गुरू आहे पहिल्यापासून करते तर परत का असं कुठेतरी माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली. तर अक्षरशः त्याच दिवशी रात्री मला आलेला सर्वात मोठा अनुभव, तर मी आम्ही ज्या सद्गुरूंचं करतो आणि अक्षरशः त्याच देवघरामध्ये, म्हणजे नेहमी असं मला स्वप्नात होत असते म्हणजे त्यांच्याबद्दल काहीतरी असं मला जास्त त्रास झाला वगैरे, मला मला असं त्यांचा फोटो किंवा दर्शन वगैरे झाल्यासारखं पहिल्यांदा होत होतं. आणि त्या दिवशी नेमकं मी फक्त तिथं काळ्या पॅन्ट आणि बापूंचं जे पोशाख आहे आम्ही त्या ह्याच्यावरती बघितलं होतं, स्क्रीनवरती त्यांनी दाखवले होते आणि ते माझ्या डोळ्यात बसलं होतं पूर्णपणे. आणि वाटणार असं मी आता सुरू करावं, पण पुन्हा वाटणार की आहे मी एका गुरूंचं करते का असं माझ्या मनामध्ये शंका. आणि त्या दिवशी रात्री झोपल्यानंतर मला अक्षरशः स्वप्नात, म्हणजे पहाटेच्या वेळेलाच काय झालं, ज्या देवघरातून म्हणजे आमच्या सद्गुरूंचे फोटो वगैरे पूर्वीपासूनचे आहेत ते आहे, तर अक्षरशः तिथं मला एक व्यक्ती तिथं बसलेला आहे, ते बापू आहेत. अजून बापूंबद्दल मला काहीही जास्त माहीत नव्हतं, पण काळे पॅन्ट घालून असलेले व्यक्ती तिथं बसलेले होते आणि त्यांनी बाहेरून आलो येऊन म्हणजे त्याच अगोदरच्या सद्गुरूंच्या जागीच ते बसले असं मला अक्षरशः तिथं जाणवलं. आणि अगोदरचे जे सद्गुरू आहेत त्यांनी आता ह्याच्यामध्ये नाही आहेत, ते अकाल झालेले आहेत. मग अक्षरशः तिथे बापूंनी येऊन बसल्यासारखं मला त्या दिवशी भास झाला. आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे हे झालं कधी 2014 साली, मग त्या काळी बघितल्यानंतर आमचा अक्षरशः परिस्थितीच खूप वेगळी होती. अगदी नाजूक एकच खोलीमध्ये मी राहत होते आणि शेत वगैरे भरपूर असून सुद्धा मला त्याचा काहीही कधीही उपयोग झालेला नाहीये आणि खूप आम्ही हालाकीची परिस्थिती काढत होतो. आणि जसं बापूंच्या ह्याच्यामध्ये मी आले, बापूंनी माझं आयुष्यच बदलून टाकले, तर अक्षरशः मग तेव्हा आम्ही अगदी थोडक्या प्रमाणात जाणार, मी शिल्पाच्या पाठीमागे जाणार आणि ऐकणार बसणार सगळं झालं. आणि पुन्हा पुन्हा तिकडं आम्ही गाव वगैरे सगळं सोडून एक जॉब, माझं एम ए बी एड शिक्षण आहे, पण हालाकच असं निर्माण झालं की ते सगळं सोडून आम्हाला इकडे यावं लागलं. आणि नंतर म्हटलं इथं आल्यावर माझं पूर्ण शिक्षण वगैरे कर्नाटकमध्ये झालेलं आहे, मला मराठी नीट बोलता सुद्धा त्यावेळेला येत नव्हतं. आणि मग नंतर इथं आल्यानंतर काय करायचं, आता रोजचा खर्च चालवण्यासाठी म्हणून काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मी नुसतंच दोन मुलांना घेऊन त्यावेळेला मी क्लास सुरू केले. तर अक्षरशः ते इतकं म्हणजे भरभराटीचं झालं आणि तसं करण्याचं बळ मला बापूंनी दिले. आणि खूप काही म्हणजे पुढं असं वाढत वाढत गेल्यानंतर एक वेळेला एकदा काय झालं, आम्हाला मुंबईला जाण्याची वेळ आली. जाण्याची तर मनामध्ये खूप इच्छा होती आणि जाण्यासाठी 1000 रुपये खर्च करावं लागणार होता आणि तेही परिस्थिती आमची नव्हती त्यावेळेला. म्हटलं काय करायचं काहीच कळलं नाही, ठीक आहे म्हणलं काही इकडं तिकडं गोळा करून गेले नंतर बापू आणि मार्ग दाखवतोय म्हणून गेलो आम्ही मुंबईला. खूप छान वाटलं तिथनं आल्यानंतर, तरी मला अक्षरशः खूप मुलं वाढली. त्यावेळेला दुसऱ्या दिवशीच आम्ही मुंबई सकाळी आलो इथे, सकाळी मला वाटते 8:30 आम्ही मुंबईवर नाही ते पोहोचलो, तर 9:30 मला 10 मुलांची ऍडमिशन झाली आणि ऍडव्हान्स माझ्या हातामध्ये फी ठेवून त्यांनी अक्षरशः पालक गेले. आणि त्यानंतर जे वाढत गेलं तर एक खूप असं म्हणजे पूर्ण पुढं जत तालुक्यामध्ये काहीतरी असं नाव कमवण्याची संधी मला बापूंनी दिली.
आणि त्यानंतर कधीच काय कमी पडलं नाही अंबज्ञ नाथसंगीत नाथसंगीत.